जुनी मिल नावे सोलापुरात ओळखल्या जाणाऱ्या जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड कंबर तलाव हिरज रोड जुनी पोलीस लाईन धरमसी लाईन अशा विविध ठिकाणी 5 ठिकाणी उच्च न्यायालयाकडून घेतलेल्या जागा आहेत. परंतु नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं खोट्या कागदपत्रावर कुमार करजगी यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेची नॉमिनी म्हणून नावं लावून नागरिकांची फसवणूक चालवली आहे. या ठिकाणी अस्तित्वात असलेली सर्व बांधकामं ही अवैध आहेत व लेआउट निष्कर्षित करण्यात आलेल्या नाहीत. या जागांमधील सर्व व्यवसाय अवैध पद्धतीने चालू आहेत. या ठिकाणी बऱ्याच शैक्षणिक संस्था अवैधरित्या सुरू आहेत. या सर्वांची तक्रार जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतीच केली आहे. याच जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे 1 व 2 जून दरम्यान जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तसेच नुकतेच जुनी मिल कामगार वारसदारांना या जागेमध्ये घरं बांधून देणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या जागेतील प्लॉट वितरणाबाबत ट्रस्टनं रविवारी 9 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे सभा आयोजित केली व जाहीर प्रसिद्धीकरण करून जुनी मिल ट्रस्ट तर्फे करण्यात आलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.